यावल शहरातील आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत चौघांनी मोबाईल चोरी केले होते व त्यांना नागरिकांनी रंगे हात पकडले होते. या चौघांमध्ये एक अल्पवयीन होता, तेव्हा पोलिसांनी या चौघांपैकी अल्पवयीनला बालसुधारगृहात पाठवले तर तिघांना अटक केली आणि या तिघांना रविवारी यावल न्यायालयात 2:00 हजर केले असता या तिघांना 24 सप्टेंबरपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावल शहरातील आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत सोनीपत सोनी सोलंकी वय 21 वर्ष, मकरानीबाई सुनील सिसोदिया वय 25 वर्ष व नसिबाबाई धनराज पवार वय 35 वर्ष आणि एक अल्पवयीन या चौघांनी मोबाईल चोरी केले होते. हे चौघे कडाऱ्या तालुका लखाडा जिल्हा उज्जैन मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 94,098 रुपयाचे 6 मोबाईल जप्त केले आणि या तिघांपैकी एक अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवले. तर या तिघांना यावल न्यायालयात न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता तिघांना 24 सप्टेंबरपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे. सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय, मग विचार काय करतो भावा, भर बॅग आणि निक गोवा. गोवा जायचंय, थांबायचंय कुठे, राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे, पडला ना प्रश्न. मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा. एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे, खर्च लागणार किती, फिरणार कुठे, खर्च लागणार किती. एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा. तेव्हा विचार कसला करताय, तयारी करा, फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा.